नमस्कार, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8वा आपण बघणार आहोत आणि पाठाचं नाव आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन. थोडक्यात आपण त्यांच्या लेखकाचा परिचय बघणार आहोत. लेखक आहेत मच्छिंद्र एनापुरे. तर यांचे बरेचसे लेखन आहे आणि त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथा संग्रह प्रसिद्ध आहे. यांचे इंटरनेटवरती जर का तुम्ही शोधलं तर आजपर्यंत त्यांचे 1300 ब्लॉग प्रसिद्ध आहेत. मुलांना तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल की ब्लॉग म्हणजे काय, तर आपण बघणार आहोत ब्लॉग म्हणजे काय. तर ब्लॉग म्हणजे थोडक्यात लेख. आता हा लेख एखाद्या विषयावरती सविस्तर लिहिला जातो आणि त्या व्यक्तीचं जे ज्ञान असतं, त्यांचं लेखन असतं, ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जर का इंटरनेटवरती सर्च केलं तर त्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही सगळी माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून पोहोचत असते. तर या लेखकांचे बरेचसे असे लेखन आहे आणि त्यांना लोकसत्ता, सकाळ, तरुण भारत, त्यानंतर पुढारी, संचार, देशोन्नती, केसरी, सामना इत्यादी दैनिकांमधून त्यांचं लेखन आहे. त्यांची लहान मुलांसाठी सुद्धा बरीचशी पुस्तकं आहेत. छोटू, किशोर मुलांचे मासिकं आहेत. त्यानंतर त्यांचे हे जे लेखन आहे, आजचा जो पाठ आहे तो त्यांचा किशोर या मासिकातून घेतलेला आहे. त्यांचे जंगल एक्सप्रेस, बालकथा संग्रह, हसत जगावे हा विनोदी कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या किशोरी, छावा केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरील लेखन केले आहे. आणि आजचा आपला जो पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन. आणि हा पाठ सुद्धा त्यांच्या किशोर या मासिकातून, मे 2017 हे मासिक आहे आणि त्या मासिकामधूनच घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनो, मी एक फळ्यावरती सुविचार लिहिलेला आहे आणि तो सुविचार असा या पाठाला अनुरूप असा आहे की जगात धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही, कारण ज्यांच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. तर हा जो पाठ आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन, हा त्यांचा फोटो आहे. आपण बघणार आहोत त्या भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या जगातील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. राधिका मेनन यांनी आपल्या जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात जे वादळात सापडलेले जे मच्छीमार होते त्या मच्छीमारांना वाचवलेलं आहे. आणि प्रस्तुत पाठामध्ये हेच आपल्याला लेखकांनी प्रस्तुत पाठामध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर असा हा आपला पाठ आहे. त्या पाठाला आपण आता सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन. या राधिका मेनन या केरळच्या कोदुनगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची त्यांची हिंमत होती आणि त्यांच्यामध्ये असे गुण होते की त्यामुळे त्यांना काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्याकडे हिंमत होती. मोकळ्या वेळेत त्या नेहमी सागर किनारी आपल्या आईबरोबर फिरायला जायच्या आणि त्यांना सागर किनारी भटकणंच आवडायचं, फिरणं व्हायचं. त्यामुळे त्यांच्या त्या समुद्र किनारी गेल्यानंतर ज्या उसळणाऱ्या लाटा होत्या, नखरेल लाटा, त्या लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत सागर सफरीला जावं असं त्यांच्या मनाला सारखं वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जाण्याचं निश्चित केलं. आता नौसेना म्हणजे काय हे माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, थोडा मागचा जर का आपण इतिहास आठवला तर शिवाजी महाराजांनी सुद्धा समुद्रामध्ये किल्ले बांधले. मग हे किल्ले का बरं बांधले? तर समुद्राकडून येणारा जो शत्रू होता त्या शत्रूवरती नजर ठेवणे आणि त्यापासून आपल्या देशाला वाचवणे यासाठी त्यांनी काय केलं, समुद्रामध्ये किल्ले बांधले. आणि त्या समुद्रातील किल्ल्यांवरती सुद्धा त्यांनी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी
अधिकारी नेमले होते आणि त्याच्यामध्ये कान्होजी आंग्रे यांचं नाव आपल्याला घेता येईल, कारण त्यांची नजर समुद्रावरती अशी होती की समुद्रावरून येणारा तिकडे येणारा शत्रू जो होता तो त्यांना इतका घाबरून असायचा की समुद्र मार्गे येण्याचे ते विचारच करायचे नाही. आणि शिवाजी महाराजांना त्यावेळेच्या भारतीय नौदलाचे जनक असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर या नौसेनेमध्ये जाण्याचं त्यांनी निश्चय केला आणि सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. निर्धार म्हणजे निश्चय. तर बघा मुलांनो, आता कोणतीही मुलगी जर का एवढ्या समुद्रात जहाज आहे आणि त्या जहाजावरती जायचं कामाला किंवा त्या क्षेत्रामध्ये जायचं असं म्हटल्यानंतर कोणत्याही आईवडिलांना भीतीच वाटणार, त्याप्रमाणे तिच्याही आईवडिलांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी त्या तिच्या निर्धाराला विरोध केला, नकार दिला. परंतु त्यांना वाटलं की ही नोकरी जोखीमीची आहे आणि आपली मुलगी आहे ती नाजूक आहे, मग आपण मुलीला कसं काय तिकडे पाठवायचं. परंतु त्यांना वाटलं होतं की ही नोकरी जोखीमीची आहे, आपली मुलगी नाजूक आहे, समुद्रातल्या धोक्यांचा ती सामना कसा करेल. पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना त्यासाठी राजी केलं. बघा तिची इच्छा कशी होती, उत्तुंग होती. उत्तुंग म्हणजेच उंच, मोठमोठ्या इच्छा होत्या तिच्या. उत्तुंग अशी मोठी इच्छा तिची, उंच अशा इच्छा तिच्या होत्या आणि त्यासाठी तिने आपल्या आई वडिलांना तयार सुद्धा केलं. आणि तयार केलं म्हणजेच इथे शब्द आलेला आहे राजी करणे. राजी करणे म्हणजेच तयार करणे, हा एक वाक्प्रचार आहे. राजी केले आणि त्यानंतर राधिका मेनन यांनी पदवी मिळवली आणि पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. बघा आता त्यांनी ह्या रेडिओ कोर्ससाठी जो प्रवेश घेतलेला आहे, मग हा रेडिओ कोर्स म्हणजे काय आहे. तर बघा, बोटीवरती जी लोक जातात समुद्रामध्ये वर्षानुवर्ष, ते जहाज समुद्रामध्ये असतं, मग तिथे सगळं समोर पाणीच पाणी असतं, आजूबाजूला फक्त त्यांचे कर्मचारी. मग त्यांना जर का इतरांशी संपर्क साधायचा असेल, त्यांची जी मतं असतील, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील, ते सगळं जर का इतरांपर्यंत पोचवायचं असेल तर, आणि शिवाय त्यांच्या किनाऱ्यावरती त्यांचं जे नियंत्रण कक्ष असतं, त्या नियंत्रण कक्षाशी त्यांना संपर्क करायचा असतो. मग हे संपर्क करण्यासाठी त्यांना या वायरलेस, आपण ज्याला म्हणतो कॉर्डलेस, अशी एक यंत्रणा उभारलेली असते आणि त्या यंत्रणेलाच रेडिओ कोर्स असं म्हटलं जातं. आणि त्या कोर्ससाठी राधिका मेनन यांनी डिग्री मिळवल्यानंतर, पदवी मिळवल्यानंतर त्यांनी त्या रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं. बघा, एक दोन नाही तर अगदी 30 किलोमीटर अंतरावरती त्यांचं कॉलेज होतं. त्यातून मुलगी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या आईवडिलांना ती एक काळजी होतीच की अरे आपली मुलगी एवढ्या लांब जाणार आहे. परंतु आपण बघितलं की त्यांची इच्छाशक्ती कशी होती, अतिशय उत्तुंग होती. आणि त्यामुळे जिथे इच्छा तेथे मार्ग, त्या उक्तीप्रमाणे त्यांनी अगदी 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या त्यांचं कॉलेज सुद्धा त्यांनी तिथे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची काचकूच कुरकूर केली नाही, तर त्या अगदी आवडीने तिथे जायला निघाल्या. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. संवाद प्रणाली म्हणजे काय, संवाद म्हणजे काय, हे तर तुम्हाला माहितच असेल. संवाद म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जे बोलणं असतं त्यालाच आपण संवाद म्हणतो. मग आता हे समुद्रावरती जे लोक असतात, तुम्हाला माहिती आहे की समुद्रावर आजूबाजूला सगळं पाणीच आहे, मग त्यांनी हा संवाद साधायचा कुणाशी. तर आपण बघितलं की त्या रेडिओ कोर्समध्ये हेच सांगितलं जातं, शिकवलं जातं की कशा प्रकारे इतरांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क कसा करायचा, कशा प्रकारे बोलणं करायचं. तर ही संवाद प्रणाली जी होती त्याची त्यांनी माहिती करून घेतली. जहाजात काम करायला त्या फार उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये
प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची त्यांना नोकरी मिळाली. मग आता हे रेडिओ ऑफिसर म्हणजे काय आहे, तर बघा त्या जहाजावरती त्या बोटीवरती संपर्क व्यवस्था करण्यासाठी काही अधिकारी असतात. मग ते अधिकारी जे असतात त्यांनाच त्या रेडिओ ऑफिसर असं म्हटलं जातं. मग त्यांना रेडिओ ऑफिसरची नोकरी त्या जहाजावरती मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. बघा कित्येक वर्ष अगदी लहान असतानापासून त्यांना समुद्राची आवड होती आणि तिथेच काहीतरी करून दाखवण्याची त्यांची जी इच्छा होती त्यासाठी त्यांनी बरोबर मार्ग काढला, प्रयत्न केले आणि रेडिओ ऑफिसरची त्यांना नोकरी मिळाली. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, जहाजात त्यांना काम करायचं होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं. बघा प्रत्येक वेळेला आपल्याला आपले नातेवाईक, आपले आई वडील जवळ मिळतीलच असं नाही. आपल्याला काही गोष्टी मिळवण्यासाठी काहीतरी गोष्टींना दूर करावं लागतं, आपल्या नातेवाईकांना दूर करावं लागतं, त्याप्रमाणे त्यांना घरापासून लांब राहावं लागलं. परंतु हे सगळं त्यांनी मात्र अगदी आवडीने केलं. 2010 साली त्यांना मास्टर सर्टिफिकेटसाठी त्यांनी अर्ज केला. या दरम्यान बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना. बघा जिथे आवड असते तिथे प्रत्येक जण सवड काढतच असतो. आपल्या आवडीच्या गोष्टी असतील तेव्हा आपण त्याला नकार देत नाही आणि त्यांना समुद्राची अतिशय आवड होती आणि त्यांचं हळूहळू हे स्वप्न पूर्ण होत चाललेलं होतं, त्यामुळे त्या अतिशय खुश होत्या. शेवटी त्यांचं आवडीचं काम होतं ना. आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमांड सांभाळायचं. त्यांचं लक्ष होतं, लक्ष म्हणजे काय, ध्येय. लक्ष म्हणजे ध्येय. त्यांचं आता ध्येय होतं की समुद्री जहाजावरती जहाजाची कमान सांभाळायची. त्यांचं हे स्वप्न सुद्धा पूर्ण झालं. 2012 साली हे स्वप्न त्यांचं पूर्ण झालं. राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांना मर्चंट नेव्हीच्या पूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला मिळाली. बघा त्या रेडिओ कोर्ससाठी गेल्या त्यांना हे जहाज मिळालं आणि त्यानंतर हे संपूर्ण स्वराज्य हे जहाज आहे आणि त्या जहाजावरती त्या काम करायला लागल्या. हे संपूर्ण जहाज त्यांच्या देखरेखीखाली होतं आणि त्यांचं हे असं मोठं स्वप्न पूर्ण झालं. आणि अशा पहिल्या महिला होत्या त्या, मर्चंट नेव्हीच्या पहिल्या नेव्ही कॅप्टन त्या बनल्या आणि या जहाजावरती त्या कार्यरत झाल्या. आणि त्याच दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला. बघा त्या ज्या क्षेत्रात काम करत होत्या त्या क्षेत्रामध्ये एका व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. ते सुद्धा ऑफिसर होते, एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. दोघही एकाच क्षेत्रात काम करत होते त्यामुळे काय जबाबदारी असते ही त्यांनाही माहीत होतं आणि त्यामुळे वेळोवेळी त्यांनी आपल्या पत्नीला सांभाळून घेतलं. एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या. बघा प्रत्येक स्त्रीला, स्त्री कितीही शिकली कितीही मोठी झाली तरी तिला या आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीतून काही मुक्त होता येत नाही. तिला आपली मुलं त्यांना मोठं करायचं असतं, त्यांना शिक्षण द्यायचं असतं, म्हणजे घर आणि आपली नोकरी अशी दोन्हीही कामं सांभाळून प्रत्येक स्त्री तारेवरची कसरत करून आपली नोकरी सांभाळत असते, आपलं कुटुंब सांभाळत असतं. त्याचप्रमाणे राधिका मेनन ह्या सुद्धा एवढ्या मोठ्या स्त्री असून सुद्धा त्यांनी काय केलं, आपलं घर आणि आपली नोकरी अशी दोन्ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. आणि ही सांभाळत असताना त्या अजिबात डगमगल्या नाहीत. न डगमगणे म्हणजे न घाबरणे, त्या बिलकुल डगमगल्या नाहीत. त्या अजिबात घाबरल्या नाहीत, तर अगदी हिमतीने त्यांनी ही सगळी जबाबदारी पार पाडली आणि हे आव्हान देखील त्यांनी पार पाडलं. सगळ्यात कठीण गोष्ट होती
ती म्हणजे मुलांचा सांभाळ. बघा, प्रत्येक स्त्रीला ही अडचण असतेच की आता घरातून बाहेर नोकरीसाठी जायचंय, आपल्या मुलांना कोण सांभाळेल, कसं टाकून जायचं आपण मुलांना. परंतु त्याच त्यांच्या क्षेत्रातील त्यांचे पती असल्यामुळे ते तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतेच, आणि त्यासुद्धा मुलांचा सगळा सांभाळ करून नोकरी करण्यासाठी त्यासुद्धा अगदी तेवढ्या धीट होत्या. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी त्यांना मोठी साथ दिली. बघा, त्यात शब्द आला आहे निभावलं. निभावणे म्हणजे पार पाडणे. ही जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली, म्हणजे घर आणि नोकरी अशी दोन्ही जबाबदारी त्या पार पाडत होत्या. 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य या जहाजावरती तैनात होत्या. बघा, हे समोर जे जहाज दिसतंय या जहाजावरती त्या त्यावेळेला ड्युटीवरती होत्या, तैनात होत्या. तैनात असणे म्हणजे हजर असणे. त्या जहाजावरती त्या स्वतः तिथे हजर होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं. त्या समुद्रावरती ज्या लाटा येत होत्या त्या अतिशय भयानक अशा होत्या, आणि म्हणून म्हटलं आहे की समुद्राने रौद्र रूप धारण केलेलं होतं. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्र रूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्दीत सापडली असल्याचे सांगितले. गर्दीत सापडणे, कचाट्यात सापडणे. त्यांची नाव या उंच ज्या लाटा उसळत होत्या त्या लाटांच्या गर्दीमध्ये कचाट्यामध्ये त्या मच्छीमारांची नाव सापडली, आणि ही बातमी राधिका मेनन यांच्या कानापर्यंत आली. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्याने तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. बघा, त्यांनी जो रेडिओ कोर्स केला होता त्याच्यामध्ये ह्या अशाच घटना ज्या असतात की त्याच्यामुळे किनाऱ्यावर असलेले त्यांचं जे नियंत्रण कक्ष असतं त्या नियंत्रण कक्षाशी त्यांचा संपर्क चालू असतो, आणि जहाजामध्ये जे लोक होते त्यांच्यापर्यंत ही बातमी आली की समुद्रामध्ये एक जहाज अडकलं आहे, त्या लाटांमध्ये अडकलं आहे, आणि त्यामध्ये एक नाही दोन नाही तर 7 मच्छीमार आहेत, आणि ते 7ही जण आपल्या जीवाशी अगदी जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि अधिकाऱ्याने तात्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे, त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. बघा, समुद्रात हे 7ही मच्छीमार त्या लाटांवरती अक्षरशः आपल्या जीव वाचवण्याच्या आकांताने प्रयत्न करत होते, आणि त्याच वेळेला राधिकाने दुर्बिणीने समोर पाहिले. ही दुर्बीण जी आहे ही तुम्ही पाहिले का रे बाळांनो? कशी असते ही दुर्बीण, काय काम करते ही दुर्बीण? तर बघा, समोर आपल्याला दोन दुर्बीण दाखवलेत मी. त्यातली एक दुर्बीण जी असते ती आपण डोळ्याला अशी समोर धरतो आणि पाहतो, तर त्यामध्ये काय दिसतं? लांबची जी वस्तू असते अगदी दूरवरची, ती आपल्याला समोर अगदी जवळ आणि मोठी दिसते. अशा दुर्बिणीतून त्यांनी, आणि ह्या दुर्बिणीचा वापर जहाजातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती होतो, कारण आजूबाजूला सगळीकडे पाणीच असतं आणि दूरवरची जी गोष्ट वस्तू असेल ती त्यांना जवळ बघण्यासाठी या दुर्बिणीचा वापर होत असतो. आणि अशा या दुर्बिणीतून त्यांनी समोर नजर टाकली तर खरोखरच त्यांना काय दिसले? तर हे मच्छीमारांची नाव दिसली की बिचारे आपल्या जीवाच्या आकांताने जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु समुद्राने एवढं रौद्ररूप धारण केलेलं होतं, लाटा एवढ्या उंच उसळत होत्या की त्यांची नाव त्यामध्ये अडकलेली होती.
सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. सज्ज होणे, तयार होणे. जहाजावरती इतर जे कर्मचारी असतात त्यांना सगळ्यांना ही सूचना दिली गेली की आपल्याला त्या मच्छीमारांना त्या बोटीला वाचवायचं आहे. आणि सगळेजण लगेच त्या कामाला लागले. आणि बघा, बोटीवरती अशी जी एक मोठी त्याला काय म्हणता येईल शिडी असते, ती पाण्यामध्ये सोडली जाते. आणि मग त्याच्यामधून ते कर्मचारी सुद्धा त्या शिडीद्वारे पाण्यामध्ये खाली उतरत असतात. आणि अशा या कामाला त्यांनी लगेच बचाव कार्यासाठी सुरुवात केली. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. ते बराच वेळ प्रयत्न करत होते की आपण नावेपर्यंत पोचू, परंतु त्यांना नावेपर्यंत पोचताच येत नव्हते. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना दिसत होतं की जहाजातले लोक आपल्याला वाचवायचा प्रयत्न करतायत, पण बिचाऱ्यांचा प्रयत्न मात्र त्या प्रयत्नाला यश येत नव्हतं. कारण लाटा इतक्या जोराच्या उसळत होत्या, त्यामुळे त्यांची नाव अक्षरशः अगदी उलटी होण्याच्या बेतात होती. त्यामुळे त्यांना वादळाच्या त्या जोरामुळे त्यांच्यापर्यंत पोचताच येत नव्हते. ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. जीवाच्या आकांताने म्हणजे जीवाची पर्वा न करता. जीवाच्या आकांताने म्हणजे जीवाची पर्वा न करता ते काय करत होते, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती. धूसर होणे म्हणजे अस्पष्ट होणे. त्यांची आशा धूसर होत चालली होती. त्यांना वाटत होतं की ही लोक आपल्यापर्यंत काही पोचू शकणार नाहीत, आता काही आपण वाचत नाही, अशी त्यांना सारखी त्यांची अशी त्यांना असं सारखं वाटत होतं. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती. जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते. निकराचा म्हणजे अगदी पराकाष्ठाचा प्रयत्न करत होते. ते निकराचा प्रयत्न अगदी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत होते, पराकाष्ठा करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. एवढं सगळं करूनही त्यांनी जो पहिला प्रयत्न केला तो अयशस्वी ठरला. जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हती. वादळाचा जोर इतका होता. समुद्रामध्ये आपण पाहिले की जेव्हा खूप मोठा वारा सुटतो त्यावेळेला समुद्राच्या लाटा किती उंच उसळत असतात, आणि त्याप्रमाणे तिथे लाटा इतक्या उंच उसळत होत्या की त्यांना वाचवणं हे अतिशय कठीण झालेलं होतं. आणि त्यांचा पहिला प्रयत्न त्याप्रमाणे असफल ठरला. वादळाच्या जोरामुळे त्या बचाव कार्य करणाऱ्यांची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. मग त्यांनी आता दुसरा प्रयत्न केला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. लाटा ज्या तीव्रतेने येत होत्या त्या तीव्रतेने ती लाट त्यांना पुन्हा मागे ढकलून देत होती. आणि त्यांचा दुसरा प्रयत्न देखील वाया गेला. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवणं अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमचं मनोधैर्य तुटू दिले नाही. मनोधैर्य न तुटणे म्हणजेच त्यांच्या मनाचा धीर काही त्यांनी सुटू दिला नाही.
आपल्या सोबतच्या आपल्या सहकाऱ्यांचं मनोधैर्य त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला की नाही, आपण अपयशी नाही होणार, आपल्याला यश मिळणारच आहे. आणि त्यांनी पुन्हा पण त्यांना प्रयत्न करण्यासाठी सांगितले आणि त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंचच उंच लाटा उसळत होत्या. बघा, विचार करा तुम्ही, 9 मीटर पर्यंत उंच लाट उसळत होती आणि अशा वेळेला त्या बोटीला वाचवणं आणि त्यांच्या त्या बोटीवरचे जे मच्छीमार होते त्यांना त्या बोटीतून बाहेर काढणं किती कठीण झालं असेल. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते. त्यांनी 2 प्रयत्न केले, पहिला फसला, पुन्हा दुसरा केला, दुसरा सुद्धा प्रयत्न फसला, पण आम्ही हिम्मत हरलो नाही. त्या म्हणाल्या की आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केले, आम्ही हिम्मत हरलो नाही. शेवटी 3रा प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. त्या मच्छीमारांना त्या शिडीतून बाहेर त्यांच्या जहाजामध्ये घेतलं गेलं आणि नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते. त्या नावेमध्ये 7 जे मच्छीमार होते ते 7च्या 7 मच्छीमार त्या नावेमधून त्यांना जहाजामध्ये घेतलं गेलं, म्हणजे 7ही जण वाचले होते. बघा, त्या 7 जण जे वाचले होते त्यातले एका मच्छीमाराच्या पत्नीने तिथे आपलं मत व्यक्त केलं की त्या म्हणाल्या, वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. बघा, त्यांनी अक्षरशः असंच आपलं मत करून घेतलं होतं की आता एवढे दिवस झाले समुद्रात गेलेला माणूस जर का परत आला नाहीये याचा अर्थ काय की त्यांची नाव नक्कीच बुडालेली आहे. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. बघा, किती भरून आलं होतं त्या एका मच्छीमाराच्या पत्नीला की तिने जे आपल्या मनात ठरवून ठेवलं होतं की नाही एवढे दिवस झाले आणि आपला पती काही परत आलेला नाही याचा अर्थ आता ते जिवंत राहिलेले नाहीत, पण जेव्हा तिने समोर आपल्या नवऱ्याला पतीला पाहिलं त्यावेळेला मात्र तिला भरून आलं आणि तिने राधिका मॅडमचे अगदी शतशः आभार मानले. या साहसी अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. बघा, या जे मर्चंट नेव्हीमध्ये जे जहाज असतं ते जहाज मालवाहू जहाजाशी संबंधित असतं. त्याच्यामध्ये हे आपलं संपूर्ण स्वराज्य हे जे जहाज आहे ज्या जहाजावरती राधिका मेनन स्वतः काम करत होत्या ते जहाज या मर्चंट नेव्हीमधलं आणि त्या मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावरती असतो त्यावेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. बघा, आज महिला कोणत्या क्षेत्रात नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि त्या पुरुषाच्या अगदी खांद्याला खांदा लावून म्हणजेच त्यांच्या बरोबरीने काम करत आहेत. कोणत्याही कामात त्या मागे पडत नाही आहेत की मी महिला आहे म्हणून कुठेही त्या कमी पडत नाही आहेत. आणि या राधिका मेनंतर जहाजावरती काम करत होत्या आणि त्यावेळेला त्यांना कुठेही असं वाटलं नाही की मी एक स्त्री आहे आणि मी इथे कमी पडते आहे, तर त्या अगदी पुरुषाच्या बरोबरीने त्या काम करत होत्या. आणि त्यावेळेला असा प्रसंग आल्यानंतर तर त्यांनी त्या म्हणाले, असा प्रसंग आल्यावर सुद्धा आम्ही हा विचार केला नाही की मी कसं पुढे जाऊ, मी एक महिला आहे, तर आपण महिला आहोत की पुरुष यांचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य आहे तर हिम्मत आपोआप येते. समोर कठीण प्रसंग दिसतोय आणि एक नाही तर 7 लोकांचा जीव आपल्याला वाचवायचा आहे त्यावेळेला, तर त्यांनी ही हिम्मत दाखवलीच आणि हे सगळं त्यांनी आपल्या
टीमला त्यांनी याचं सगळ्याचं श्रेय दिलेलं आहे. त्या म्हणतात की हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं. त्या फक्त एका दोघांना कुणाला नाही तर पूर्ण टीमला त्याचं श्रेय देत आहेत. आणि या सगळ्या टीमने त्यांच्या अगदी एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा प्रयत्न केलेत आणि त्याच्यानंतर त्यांना यश आलंय. तर हे सगळं त्यांच्या टीमचं यश आहे. आणि त्यातूनही राधिका मेनन यांचं स्वतःचं अगदी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि धाडस, त्यांच्याकडे हे जे गुण होते त्यामुळेच ही नाव वाचवणं त्यांना शक्य झालेलं आहे. आणि हे त्यांच्याकडे असलेले महत्त्वाचे गुण होते ते म्हणजे जिद्द. बघा, त्यांना समुद्रात काम करण्याची किंवा समुद्री जहाजावरती जायचं होतं आणि ही त्यांची जिद्द अगदी लहानपणापासून होती. त्यासाठी त्यांनी इतके प्रयत्न केले. 30 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कॉलेजमध्ये त्या शिकायला जायच्या आणि तरी सुद्धा त्या मागे फिरल्या नाहीत. आणि एवढं सगळं करून मग त्यांनी याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यामुळे संकट, कोणत्याही संकटावर मात जर का करायची असेल तर त्यासाठी आपली जिद्द ही महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी तेवढ्या जिद्दीने त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना हे यश मिळालेलं आहे. तर अशा या आपल्या पाठाच्या धाडसी कॅप्टन राधिका मेनन यांच्यातल्या या गुणांमुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे. तर मुलांनो, तुम्हाला आपल्या लेखक जे आहेत या पाठाचे, मच्छिंद्र येनापुरे यांचे जे ब्लॉग आहेत, नेटवरती तुम्ही जर का सर्च मारलं तर ते त्यांचे ब्लॉग तुम्हाला लेख वाचायला मिळतील, ते वाचा. शिवाय त्यांची लहान मुलांसाठी जे जंगल एक्सप्रेस जे पुस्तक आहे ते मिळवा, ते वाचा. आणि त्यानंतर या पाठातील महिला राधिका मेनन जशा एक महिला मर्चंट नेव्हीमध्ये होत्या आणि त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत, तशा अनेक क्षेत्रामध्ये काही महिलांनी पुरस्कार मिळवलेले आहेत. ते तुम्ही शोधा आणि त्यांची यादी करा आणि त्यांनी काही कोणकोणतं कार्य केलं आहे, कसे पुरस्कार त्यांना मिळालेत, ही माहिती तुम्ही त्या नेटच्या संपर्कातून तुम्ही ती शोधा. आज आपलं शिक्षण सगळं इंटरनेटवरून, मोबाईलवरून, आपण कॉम्प्युटरवरून करत आहोत, त्यामुळे तुम्हाला आता या गोष्टींची सवय झाली असेल की कशा प्रकारे आपण सर्च करायचं आहे, कशी माहिती मिळवायची आहे. तर त्याप्रमाणे या पाठातील या राधिका मेनंसारख्या ज्या धाडसी महिला आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांची माहिती मिळवा आणि त्यांची यादी करून ठेवा. त्यानंतर आपण थोडासा या पाठाखाली जो स्वाध्याय आहे तो बघणार आहोत. पहिला स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे की राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव बघा, त्या गावाचं नाव काय होतं. तर त्या गावाचं नाव होतं कोदुनगलर. राधिका मेनन ज्या गावात लहानाच्या मोठ्या झाल्या त्या गावाचं नाव होतं कोदुनगलर. पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स, पदवी प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांनी कोणता कोर्स केला तर रेडिओ कोर्स केलेला आहे. मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमांड राधिका मेनन यांनी सांभाळली त्या जहाजाचं नाव काय बरं होतं, त्या जहाजाचं नाव होतं संपूर्ण स्वराज्य. राधिका मेनन यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो कोणता पुरस्कार आहे, अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी. या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला हा पाठ इथेच पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.